नमस्कार, मी रीना रीना इंडियन किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मिक्स डाळीचे अप्पे। त्याला लागणारे साहित्य दाखवते काय काय घेतलंय मी। ह्या वाटीने 1.5 वाटी तांदूळ घेतलेले आहेत, छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, हे बघा। आणि भिजले पण आहेत, 2 तास मी भिजू टाकलेले। आणि याच वाटीने 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, ती पण भिजू घातलेली आहे। आणि ह्या वाटी प्रमाणे याच वाटीचे घेतलेले आहे मी। याची उडदाची डाळ घेतलेली आहे, ती पण छान धुवून भिजू घातलेली आहे। आणि मुगाची डाळ, पिवळी मूग घेतलेली आहे, ती पण छान धुवून भिजू घातलेली आहे। 2 तास मी हे सगळं साहित्य भिजू टाकलेलं आहे। आता आपण पिसून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सगळी डाळ घालून पिसून घेऊया छान अप्पेकरिता। पिसून घ्यायचं, हे बघा सगळे डाळ घेऊन एकत्र आपण आपल्याला पिसून घ्यायचे आहे, छान पेस्ट करून घ्यायचे आहे बारीक। आता मी पिसून घेते, नंतर आपण तांदूळ पिसूया। हे बघा फ्रेंड्स, मी छान पिसून घेतलेलं आहे, असं दळदळा पिस, थोडा एकदम पण चिकन नाही करायचा, असं छान पिसून घ्यायचं। आता मी काढून घेते, स्टीलच्या भांड्यात काढून घ्यायचे। हे बघा फ्रेंड्स, मी तांदूळ पण पिसून घेतलेले आहेत, आता आपण मिक्स करून घेऊया। आता आपण मिक्स करून घेऊया। अशा पद्धतीने बॅटर करायचा अप्प्यांचा। असं छान मिक्स करून घ्यायचं। किती छान झालेलं आहे। आता आपल्याला 10 तास ठेवायचे आहे झाकून। 10 तासाच्या नंतर आपण आपले अप्पे बनवूया। 10 तास मी भिजू पिसून ठेवलेलं बॅटर अप्प्यांचा, हे बघा किती छान झालेलं आहे। 10 तासाच्या नंतर आपण आपले अप्पे बनवूया। किती छान मिश्रण झालेलं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये मी 4 कांदे कापून घेतलेले आहेत, कांदे कापायचे घालायचे आहेत। एक गाजर, छान बारीक कापून घेतलेले आहेत, थोडं आलं, छान मिक्स करून घ्यायचं। छान मिक्स करून घ्यायचं सगळं साहित्य टाकल्यावर, बघा स्वादानुसार मीठ घालायचं। आणि भरपूर कोथिंबीर घालूया, हे बघा छान बारीक कापून घेतलेली आहे।
ती पण या बॅटर मध्ये छान मिक्स करून घ्यायची. सगळं साहित्य घातल्यावर आपल्याला तो 5 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचा. छान मिक्स करायचं अशा पद्धतीने त्यांचा बॅटर तयार करायचा. बाजूला ठेवून देते. 2 टोमॅटो घेतलेले आहेत. आपल्याला छान भाजून घ्यायचे टोमॅटो. बॅटर खराब झालेला आहे. माती चालू बघा. 2 टोमॅटो घेतलेले आहे. आपण नेहमी शेंगदाण्याची खोबऱ्याची चटणी करतो. एकदा या पद्धतीने टोमॅटोची चटणी करून बघा, खूप छान लागते. आणि 5 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. ते पण छान भाजून घ्यायचे. मिरच्या पण छान भाजून घ्यायचे. असं छान भाजून घ्यायची मिरच्या. गॅसवर ठेवून भाजून घ्यायचं. खूप छान लागते. अतिशय टेस्टी लागते टोमॅटोची चटणी. पद्धतीने छान भाजून घ्यायचे मिरच्या पण. थोडी लसूण पण घालायची चटणीमध्ये. मिरची आपली भाजून झालेली आहे. गॅसची फ्लेम कमी करायची आणि ह्या मिरच्या काढून घ्यायच्या. परत उरलेल्या मिरच्या त्याच पद्धतीने भाजून घ्यायचे. आता आपण पिसून घेऊया. हे वरचं साल काढून घेते. वरचं साल काढून घ्यायचं. असं धुवायचं नाही याला. भाजल्यावरती धुवायचं नाही टोमॅटो.
आता आपण पिसून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून. आजपर्यंत छान भाजलं गेलंय. मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये भाजलेले दोन टोमॅटो घालायचे. हिरव्या मिरच्या घालायची भाजलेले, लसूण, भरपूर कोथिंबीर आणि जिरं घालायचं घालायचं स्वादानुसार मीठ. आता आपण छान पिसून घेऊया. फ्रेंड्स, मी एक पॅन ठेवलेला आहे. आता आपल्या ह्या चटणीला तडका द्यायचे. एक चम्मच तेल घालते. त्याच्यामध्ये आपण दोन तीन कढीपत्त्याचे पानं आणि दोन लाल मिरच्या घालूया. तेल गरम झालेलं आहे. आता आम्ही घालते छान तळकं द्यायचं. मग चटणीवरती घालायची. आता आपली टोमॅटोची चटणी तयार आहे. ही बघा, आता आपण आप्पे बनवूया. फ्रेंड्स, आपली टोमॅटोची पण चटणी तयार झालेली आहे. आता मी गॅस ऑन केलेली आहे, पॅन ठेवलेला आहे. आता आपण आप्पे बनवूया. अगोदर तेल लावून घेते. आता आपण आप्प्याचं मिश्रण घालूया. पद्धतीने बनवायचं आणि एका बाजूने आपल्याला छान शिजू द्यायचे आहे. गोल गोल घालायचं, मग मध्यभागी घालायचं, कारण की तो भाग लवकर तापतो, त्याच्यामुळे आपला आप्पे जळू पण शकतात. नंतर घालायचं. तेल घालायचं, दोन ते तीन मिनटं छान शिजू द्यायचं एका साईडने. फ्रेंड्स, हे बघा, एका साईडने आपले आप्पे तयार झालेले आहेत. आपण पलटून घेऊया. छान गॅसची फ्लेम कमी करायची. आता पाच मिनटं छान आपल्याला या बाजूने पण शिजून घ्यायचे. तेल टाकायचं.
किती छान फुललेले पण आहेत आपले अप्पे, हे बघा छान कलर आलेला आहे. फ्रेंड्स हे बघा आता आपले अप्पे तयार झालेले आहेत, आता मी काढून घेते. याच पद्धतीने आपण परत दुसरे आपले अप्पे घालूया. अशा पद्धतीने नक्की ट्राय करा तुम्ही एकदा, आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. फ्रेंड्स जर तुम्हाला माझी ही रेसिपी अप्प्यांची आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकनवर पण क्लिक करा. थँक्स.